खुश खबर। गडहिंग्लज शहरात प्रथमच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत खादी उत्सव आणि ग्रहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन। प्युअर कॉटन फुल शर्ट, खादी हाफ आणि फुल शर्ट, शॉर्ट हाफ आणि फुल कुर्ता, नेहरू फुल कुर्ता, लिनन हाफ आणि फुल शर्ट, तुमच्या रुबाबदार व्यक्तिमत्वात भर घालण्यासाठी खादी कुर्ता आणि जॅकेट, डिझायनर लेडीज खादी आणि कॉटन कुर्ती, प्लाझो आणि साड्यांच्या असंख्य व्हरायटीज। बाजारात सहज न मिळणाऱ्या ग्रहोपयोगी वस्तूंचेही प्रदर्शन। चला तर मग, येताय ना, आजच भेट द्या खादी उत्सव प्रदर्शनाला। आमचा पत्ता, देसाई मंगल कार्यालय, विनायक प्लाझा, चर्च रोड, गडहिंग्लज। त्यावेळी मी 10 वर्षात होतो, त्यावेळी 83 महापूर आला होता। त्यानंतर आम्ही आमची पर्याय व्यवस्था करून दुसऱ्या ठिकाणी आम्ही शिफ्ट झालो। त्यानंतर मात्र 1921 महापूर आला, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आमचं भरपूर हाल झालं। आणि आता ह्या 24 सुद्धा पिकाचंही नुकसान झालेलं आहे, आमच्या जनावरांचा चाराचा प्रश्न आलेला आहे। कायमस्वरूपी पर्याय करण्यासाठी सरकारला आम्ही विनंती करतो, गिरणकीशी गाळ मुक्त करून कायमस्वरूपी पूर परिस्थिती निर्माण करण्याचा निर्णय घ्यावा। प्रभा, हिरण्यकेशी आणि ताम्रपर्णी पूरग्रस्त संघर्ष समितीने गडहिंग्लजचे प्रांताधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांना 1 ऑगस्ट 2024 रोजी पूर समस्या संबंधित निवेदन दिले होते। त्यावेळी या समितीने यासाठी गडहिंग्लज विभागातील नदीकाठावरील पूर बाधित लोकांचा 13 ऑगस्ट 2024 रोजी प्रांत कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज प्रांत कार्यालयावर पूर बाधितांनी सर्वपक्षीय मोर्चा काढीत पूर संबंधित शासकीय कार्यवाहीच्या कामाचा आढावा घेतला। कलेक्टरांशी आपली त्वरित बैठक लावण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली। 31 मार्च पर्यंत पूर संबंधित समस्यांचे निवारण झाले नाही तर होणाऱ्या जन आंदोलनाला शासन स्वतः जबाबदार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी केला। सोडणार नाही, करायचं पाहिजे ना, त्याच्यामुळे तो दिवस उजडू देऊ नका। आमचं एकच म्हणणं आहे, हे जे पंचनामे सुरू आहेत ते बांधावरून पंचनामे केले जातात, त्यामुळं केले जाणारे पंचनामे किंवा जे काही त्यांच्याकडून अहवाल सादर करणार केले जाणार आहेत त्यामध्ये बऱ्याच त्रुटी असू शकतात। त्यासाठी आमचं म्हणणं एकच आहे की सरसकट सर्वांच्या नुकसानीचे पंचनामे करून तसे अहवाल शासनाला पाठवावेत। आणि ह्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्यांनी केलेल्या खर्चाच्या मूळ किमतीवर आधारित नुकसान भरपाई द्यावी। प्रांताधिकाऱ्यांनी केवळ आम्ही दिलेल्या निवेदनावरती अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे, यावरती ठोस निर्णय घ्यावा आणि कार्यवाही करावी। आणि त्याच्यासाठी एक टाईमामध्ये पूर्णपणे हा संपूर्ण तुमचा जो काही डिसिजन असेल तो व्हावा अशा प्रकारची विनंती आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सांगितलेली आहे। आम्ही चिपळूणमध्ये चिपळूण बचाव समिती स्थापन केली, शासनाकडे मागणी केली आणि शासनाने मागणीला काही कालावधीमध्ये रिझल्ट न दिल्यानंतर आम्ही सलग 28 दिवस उपोषण केलं। आम्ही या संपूर्ण वाशिष्ठी आणि जगबुडी नदीचा डाटा पूर्णपणे तयार करून ठेवलेला होता। आमचे सहकारी उपोषण करत होते आणि सेकंड आमची टीम ही मंत्रालयाच्या बैठकीमध्ये व्यस्त होती आणि मंत्रालयाच्या बैठकीमध्ये हा टेक्निकली डाटा शास्त्रशुद्धरीतीने इंजिनिअरिंग सगळ्या क्वांटिटी घेऊन आम्ही त्यांच्यासमोर दुसऱ्या बाजूने मांडत होतो। एक वेळ अशी आली की सर्व प्रशासनानं आमची ही मान्य करून आम्हाला निधी मंजूर करून दिला आणि एक प्रकारे आमच्या चिपळूणची वाशिष्ठी नदीची गाळ चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनामुळे मुक्त होण्यास सुरुवात झाली। आता गडहिंग्लजच्या ज्यावेळी आपण एक काम पाहतोय त्यावेळी पण आपण सर्व्हे केल्यानंतर हेच मुद्दे येत आहेत। गडहिंग्लजच्या लोकांनी एकत्रित येऊन, सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येऊन आंदोलन उभारावं लागेल। नदी पात्रामध्ये नदी जरी महसूल खात्याची असली तरी त्याची संपूर्णपणे ॲथॉरिटी अधिकार हे जलसंपदा विभागाला असतात। कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही संस्थेला नदीपात्रामध्ये अतिक्रमण करण्याचा अजिबात अधिकार नसतो। पण जेव्हा या नदीमध्ये पाहतो तर हायवेवाले अतिक्रमण करतायत, PWDवाले करतायत, जिल्हा परिषदवाले करतायत आणि याच्यावेळी अबेकमेंट्स केल्यानंतर एका बाजूने नदीची रुंदी कमी व्हायला लागते, नदीची प्रवाहाची स्पीड आहे ही वाढते आणि दुसऱ्या बाजूला नदी वाहून तिथले मटेरियल घेऊन जातं। इतर कोणाकडेही न जाता अशा झालेल्या अतिक्रमणावर नदीच्या तुम्ही जर तक्रार ही मुख्य अभियंता जलसंपदांच्या तुमच्या डिपार्टमेंटच्या यांना केलीत
तर त्यांना परिपूर्ण शासनानं अधिकार दिले आहेत की त्यांना हे बांधकाम काढावं लागतं. मी 20 दिवसापूर्वी प्रांतांना तशा पद्धतीचं एक पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रांतांनी कुठल्या कुठल्या पद्धतीचं काय काय केलं आहे ते बघण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शेतकरी घेऊन आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. गडिंग्लज, चंदगड, आजरा तिन्ही तालुक्यांची परिस्थिती जर तुलनात्मक विचारात घेतली, निलजीचा बंधारा 21 दिवस पाण्याखाली होता, हिरेणकेशीचं जे गडिंग्लज वरून जाणारं जे पूल आहे भडगावमधलं त्या पुलावर 11 दिवस पाणी होतं, ऐनापूरचा बंधारा किमान 10-12 दिवस पाण्याखाली होता, जरळीच्या बंधारा 15 दिवस पाण्याखाली होता, नांगनूरचा बंधारा किमान नाही म्हटलं तर 12 ते 13 दिवस पाण्याखाली होता. नुसता बंधारं पाण्याखाली म्हणणार नाही तर शेतीत गेलेलं पाणी जर तुलनात्मक विचारात घेतली तर किमान 500 मीटर ते 1 किलोमीटरच्या आसपास शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी गेलं. यावर्षी झालेला सरासरी पाऊसमान जर गडिंग्लज तालुक्याचा तुलनात्मक विचारात घेतला तर मला वाटतं आहे की 19 झालेला पाऊस आणि 21 झालेला पाऊस त्याच्यातला 50%सुद्धा पाऊस झाला नाही, कुठल्याही ओढ्याला पाणी आलं नाही, तरीसुद्धा नदीचा महापूर 20-20, 21-21 दिवस जर शेतात पाणी राहत असेल शेतकऱ्यांना जगायचं कसं ही म्हणण्याची वेळ तयार झालेली आहे. मत असं आहे की गेल्या 20 वर्षापूर्वी नदीची खोली 35 फुटाच्या आसपास होती, ती नदीची खोली आज 12 आणि 15 फुटावर आली आहे. तर नदीतला गाळ काढून मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. जरळीचा बंधारासुद्धा कोल्हापूर टाईपच आहे, निलजीचा बंधारासुद्धा कोल्हापूर टाईपच आहे, ऐनापूरचा बंधारासुद्धा कोल्हापूर टाईपच आहे, गजरगावचा बंधारासुद्धा कोल्हापूर टाईपच आहे आणि तिकडे जर ताम्रपर्णी नदीवरचा विचारात घेतला तर दोंडगे बंधाऱ्यापासून बऱ्यापैकी बंधारे हे सगळेच कोल्हापूर टाईपचे आहेत. हे कोल्हापूर टाईपचे बंधारे निघाले पाहिजेत आणि आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 मीटरनं उंचीचे नक्की ब्रिज तयार केली पाहिजेत. ब्रिज कसा असावा हाही त्याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. साईडच्या भरावामुळं सुद्धा महापूर या लागलाय. या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने जर विचारात घेतला, आम्ही आजच 31 मार्चपर्यंतची तारीख देतोय म्हणायची गरज नाही, 2019 सुद्धा आमच्या लोकांनी मोर्चा काढला, 2021 सुद्धा मोर्चा काढला, 2019 ज्याच्या घरात पाणी आलं त्यावेळी सांगितलं की तुला लगेच घर देणार, पण 2019 पासून 2024 आला घराचा भी पत्त्या नाही आणि दाराचा भी पत्त्या नाही. त्या सगळ्या पत्त्यांचा जर विचारात घ्यायचा झाला तर शासनाला अल्टिमेट तारीख द्यावी लागेल आणि ती तारीख जर आमची कुठली असेल तर ती 31 मार्च ही आमची अल्टिमेट तारीख आहे. आम्हाला 31 मार्चपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्याला घर मिळालं पाहिजेत. ज्याच्या शेतात पाणी जात आहे ते शेतातलं पाण्याचं स्तोत्र काय असेल तर नदीतला गाळ आहे, हा नदीतला गाळ 31 मार्चपर्यंत काढण्यात यावा. नाही काढल्यास तर 1 एप्रिलला आम्ही स्वतः सगळे संबंधित प्रत्येक गावातला माणूस आणि माणूस नदीत उतरणार आणि त्या पद्धतीचा प्रयोग करायला लागणार. तर त्या दिवशी साहेब तुम्ही 1 लाख रुपये दंड करताय, ढंपरमधनं चालली तर 3 ते 4 लाख रुपये दंड करताय, जेसीबी गावला तर 12 लाख रुपये दंड करताय. तुमची हिंमत असेल तर 1 एप्रिलला तुम्हाला किती रुपये दंड करायचे आहेत त्या सगळ्या दंडाच्या कारवाया कशा पद्धतीनं होणार आहेत आम्हाला जगू देत नाही. जगायचं असेल तर आमच्या पुढे एकच उत्तर आहे, आमच्या नदीतला गाळ काढला पाहिजेत, आमच्या नदीतला अडथळा काढला पाहिजेत आणि तो अडथळा नाही काढला तर आम्ही मरणार आहे, मरण्यापेक्षा जगलेलं बरं असेल. तर 1 एप्रिलला आम्हाला नदीत उतरणं हेच आमच्या डोळ्यासमोरचा पर्याय. जर या शासनाने गाळ काढला नाही तर 31 मार्च नंतर सर्व पूरग्रस्त शेतकरी तो गाळ काढायला नदीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर गडिंग्लज. नाहीतर साहेब आम्ही 31 मार्चला करणारच.